ಜನವಚ್ಛಿನ್ನಾನಂತಚಿನ್ಮಾತ್ರಮೂರ್ತಯೇ ಸ್ವಾನುಭೂತೇ ಗಮಾನಾಯ ನಮಃಶಾಂತಾಯ. आपण सगळी मंडळी विशेष करून या गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वामध्ये सम्मिलित आहोत. ही पौर्णिमा भारतभरात भारतीय संस्कृतीचा एक पाईक म्हणून चालणाऱ्या प्रत्येकाचा आवश्यक असणारी पौर्णिमा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये एक भारतीय म्हणून घेण्याकरता पंचमहायज्ञ करावे लागतात, ज्यामध्ये देवयज्ञ, मातृपितृयज्ञ, ऋषीयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. या पाच लोकांचे ऋण आपल्यावर आहे. देवाचा ऋण आपल्यावर आहे, आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहे, गुरूंचे ऋण आपल्यावर आहे आणि इतर अनेक पशुपक्षी जीवसृष्टीचं ऋण आपल्यावर आहे आणि माणसांची माणसांवर ऋण असतो वेगवेगळ्या प्रकारचं. बाबा त्याला काहीतरी जागा द्या ना, तिथे बसायला तरी द्या, उठायला तरी द्या, आवाज नको त्या भागात. जाणाऱ्यांना जरासा पाय बी आखटले असतील, लग्नाला जायचं असेल तर जागा दिला तर बिनसंख्या दिला तर फार चांगलं होईल. तुम्ही जणू काही हे तुमच्यावर सात वाराला लिहून दिल्यासारखे एवढं जागा मी सोडणार नाही. सकाळी अन्न छत्र असते इथे, कुठे नावावर करून द्यायचे तुम्हाला. हे पाच लोकांचे ऋण आपल्यावर आहेत. आम्ही जे भारतीय मंडळी आहोत हे मानतो आहोत सगळ्यांना. आमच्यावर देवाचे ऋण आहे. देवाने आमच्याकरता ही सृष्टी दिली. सृष्टीतील सगळे अग्नी, वायू, आकाश, पाणी, पृथ्वी हे सगळे आमच्यासाठी बनवलेले, म्हणून त्या देवाचा ऋण आहे आमच्या. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्म दिले, लहानाची मोठी केली, त्यांचे ऋण आमच्यावर आहे. आणि ज्या गुरुजनांनी विद्या आणि कला त्या दिवसापासून म्हणजे वेद काळापासून आजपर्यंत गुरु शिष्य परंपरेच्या रूपाने आणून आमच्यापर्यंत पोहोचवले, म्हणून त्या गुरुजनांचं ऋण आमच्यावर आहे. आणि या सृष्टीतील अनेक जीव आमच्यासाठी रात्रंदिवस काम करतात, आम्ही ओळखतो न ओळखतो तरी त्यांचं ऋण आमच्यावर आहे. आणि पाचवं, आमच्यासाठी झरपडणारी अनेक माणसं आपल्या बाजूनी इकडे तिकडे असतात, आम्ही ओळखत नाही त्यांना. माणसांचे माणसावर ऋण असतो, म्हणून माणसाने माणसावर उपकार करा. या पाच ऋणांपैकी सगळ्यात मोठं ऋण आहे ऋषी ऋण. ऋषी ऋण म्हणजे तो गुरु ऋण. ज्या आई वडिलांनी जन्म दिला, आम्ही कुठल्या लोकात होतो तिथून आणून या भूलोकावर आम्हाला उतरवलं. देवाने आम्हाला लागणारी सगळी वस्तू दिली. जीव आणि मनुष्याने सगळ्यांनी आम्हाला मदत केली, परंतु इथलं जीवन सुखमय व्हावं, आनंदमय व्हावं आणि जीवन उत्तुंग व्हावं आणि तृप्त व्हावं आणि जीवन कृतकृत्य व्हावं, धन्य व्हावं याकरता मदत कोण केली असतील तर ते गुरु. हाताना काम शिकवणारे ते गुरु आणि हृदयाला शांती, समाधान, तृप्तीसाठी अध्यात्म ज्ञान देणारे ते सद्गुरु. गुरु आणि सद्गुरु या दोघांचाही अपार कृपा आमच्यावर आहे आणि अपार ऋण आमच्यावर आहे. आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता एक दिवस त्यांचं स्मरण व्हावं, हे स्मरण करून द्यावं आपल्या लोकांना, विसरतील विसरतील म्हणून आमच्या पूर्वजांनी ही व्यास पौर्णिमा त्याकरता निर्माण केली, गुरु पौर्णिमा त्याकरता निर्माण केली. त्या गुरु पौर्णिमा दिवशी जे जे व्यावसायिक असतील त्यांच्या व्यवसायातले गुरु असतील, अन्यथा अध्यात्म क्षेत्रातले गुरुजन असतील, त्यांची स्मरण यांना करून द्यायचं. अन्यथा अहंकार हृदयात मोठं होईल आणि तो अहंकारच त्यांचा सर्वनाश करेल. म्हणून त्या अहंकाराला नाही
तर ज्याने ज्ञान दिले त्या ज्ञान देणार मी केलं मी केलं मी केलं म्हणण्यात काहीही अर्थ नसतो. मी काय करू शकतो? मी मोठं बिल्डिंग बांधलं, अरे देवाने दगड वीट पाणी दिली नसते तर मी काय बांधणार? लाकूड दिली नसते तर मी काय बांधणार? आणि मी घर बांधले म्हणतो काय मी घर बांधणार? आणि मी कारखाना घातले म्हणतो मी काय कारखाना घालणार आहे? मी घालण्याकरता ज्ञान देणारी कला देणारी मंडळी परंपरेने कोणाकडनंही काहीही न घेता मी शिकवत आलेली आहे. आमच्याकडे गुरुकुल होते दोन प्रकारची, एक राजाश्रय असणारे गुरुकुल आणि एक ऋषी आश्रयाचे गुरुकुल. राजाश्रयाची गुरुकुलांमध्ये राजांचा अधिकार चालत होता. ऋषी आश्रमात जे गुरुकुल चालत होते त्या गुरुकुलांमध्ये कोणाचा नाही, केवळ ज्ञानी गुरुंच तिथे चालत. एकलव्याला ऍडमिशन नाकारला गेला तो गुरुकुल ऋषींचा नव्हता तर तो राजांचा होता, हे आपण लक्षात ठेवायला. तो कुरु राजांचा गुरुकुल होता आणि त्याच्यावर सर्वस्वी अधिकार त्यांचा होता आणि तिथल्या जे गुरुजन आहेत त्यांना अधिकार राजा देत होता कुणाला घ्यायचा, कारण एकलव्य त्या कुरुवंशाचा विरुद्ध पक्ष असतो. नेहमी कुरुवंशाबरोबर लढाई करत आलेला वनवासी राजा किंवा राजकुमार असल्या कारणाने शत्रूला आपल्या, जसं की पाकिस्तानच्या लोकांना भारतात भारतीय सेना कुठल्याही ट्रेनिंग देणार नाही, तशा पद्धतीने राजाश्रयाचा गुरुकुल असल्या कारणाने त्यांना नाकारलं गेलं. परंतु ऋषी आश्रयाचे जे गुरुकुल होते, ऋषाश्रमामध्ये कुठलंही जात पात पंथ पाहिलं गेलं नाही आणि तिथे मुक्त आणि मुक्त विद्या दिली जात होती. जबलाचा मुलगा सत्यकाम, बाळा तो कुठल्या गोत्राचा आणि तुझे वडील कोण विचारलं तर तो म्हणाला माझ्या आईने मला सांगितले वडील कोण माहीत नाहीये, मी जबलेचा पुत्र सत्यकाम आहे एवढं सांगायला सांगितले. बाळा एवढं खरं सांगतोय तर तुझ्यासारखा ब्राह्मण जगात कोण नाही, सत्य बोलतो तोच ब्राह्मण असतो म्हणाले. अध्ययन अध्यापन करण्याची वृत्ती ज्यांच्याकडे, शिकण्याची आणि शिकवण्याची, त्याच्याकरता जीवनच अर्पण करण्याची ज्यांची जिज्ञासा आणि क्षमता आहे त्यांनाच ब्राह्मण म्हणत होते आणि सत्य कामाला शिकवले. हनुमंत कुठलाही ब्राह्मण नव्हता, हनुमंत ज्ञान शिकलेला होता, वानर जात होता. किष्किंधेतील तारा आणि वाली सुग्रीव हे कोणी ब्राह्मण नव्हते पण त्यांना वेद अध्ययन झालेला होता आणि त्यांनाही गुरुकुलांमध्ये शिकवले. व्यास होवी होता, वाल्मिकी बेरड होता, जेवढे म्हणून ऋषीगण होऊन गेले हे वेगवेगळ्या बारा भरुतीदारांपैकी ज्ञान तिथे सगळ्यांनाच मुक्त आणि मुक्त आणि कोणाकडनंही काही मागितलं जात नव्हतं, पण समाज आणून देत होते. एवढं गुरुकुलांमध्ये गाडी भरून पाठवत होते, गुरुकुल चालू आहे तिथे नेऊन देऊन देऊन येऊन जा म्हणत, तिथे गोशाळा आहे त्यांना देऊन येऊन जा म्हणत, तिथे शिकत होते. म्हणून ह्या गुरुजनांनी गुरुनी शिष्याला तयार केला आणि शिष्य पुन्हा आपलं शिष्य तयार करून गुरुने आपल्याला दिलेले ज्ञान हे परंपरेने चालवत 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 इथे कुठल्याही जाती पंत भेद न करता इथपर्यंत आणून दिले. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी फार सुंदर म्हटलेली आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे, मी फक्त आठवण करून देतोय. म्हणून मी जाणते गुरुबजी तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचिने शाखा पल्लवी. हा सुंदर अभंग आहे भगवद्गीतेतील सर्वोत्कृष्ट अभंग. ज्ञानेश्वरीत जेवढे अभंग आहेत ते सगळे अद्भुतच आहेत, त्यातलं आजच्या घाला लागू करणारे सर्वोत्कृष्ट अभंग म्हणजे म्हणून जाणीतेने गुरुभजी. म्हणून नावाचे जे शब्द वापरले ना ज्ञानेश्वर महाराजांनी,
फार विचार करून म्हणून तुम्हाला म्हणतो मी गुरुला का बघावं म्हणून तुम्हाला सांगतो म्हणतात म्हणून सांगतो म्हणजे ह्यापूर्वी काय काय बरीच काय सांगितलेले आहे काय काय सांगितले असतील महानू गुरूंचे स्मरण का करावं का करावं ते बघा देव आम्हाला हे सर्वही दिला याच्याबरोबर अडकून पडण्याची क्षमताही दिला म्हणून संसारात आम्ही बंधित झालो देव संसार देऊन ह्यात बांधून घातला पण गुरु मुक्त करतो म्हणून जाणे केले गुरु देवापेक्षाही गुरु मोठं काम करतो मुक्त करतो देवाने सगळे दिला परंतु हात पाय चालवण्याची बुद्धी गुरुनी दिली म्हणून जाणे केले गुरु हे बघा मनुष्य जन्म आहे ना पुन्हा मिळेल ह्याची गॅरंटी नाही आता मिळालेले हे पुन्हा मिळेल हे कोण खात्रीने सांगू शकते नाही मिळालेले आहे ना म्हणून जाणी देणे मनुष्य जन्मात कर करायचं असेल तर हेच कर म्हणून जाणी देणे किती झाले दोन एक देवापेक्षाही महत्तर काम करतो म्हणून बस दुसरं बाबा पुन्हा मनुष्य जन्म मिळेल ह्याची गॅरंटी म्हणून जाणी केली गुरु म्हणजे तिसरं हे बघा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे सकळ या इहलोकामध्ये यावं असं देव लोकांना सुद्धा इच्छा होते म्हणून जाणी केली गुरु म्हणजे वरच्या लोकांना सुद्धा इच्छा होते का देवलोक देवलोक ज्याला म्हणतात तिथे केवळ आणि केवळ सुख आहे सुखाने वैशाखले मनुष्य लोक असं आहे इथे सगळे मिक्स आहे इथे भाजी पण मिळते भाकरी पण मिळते लोणचा पण मिळतो तिखट पण मिळतो खारट पण मिळतो तुरट पण मिळतो जसं सगळे मिळते आणि काही ठिकाणी नुसतं शेरा तर शेरा दुसरं काही मिळत नाही त्यामुळे ते कंटाळले त्या लोकांना सुद्धा मनुष्य जन्मात यावं असं वाटते असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं म्हणून जाणते गुरुजी म्हणून चौथा बघा इथे समुद्र सूर्य सूर्य दिवसा प्रकाश देतो रात्री चंद्र प्रकाश देतो हे संपूर्ण सृष्टी प्रकाशित करतात होय ते सगळे जग बाहेरून प्रकाशित करतात परंतु आतलं अज्ञान अंधकार घालवून तिथे प्रकाश टाकून तिथलं अंधकार घालवण्याची क्षमता सूर्य चंद्रानाही नाही म्हणून जाणते सूर्य चंद्र सुद्धा अज्ञान अंधकार घालवू शकत नाही म्हणून जाणते या जगात सगळ्यात मोठ पृथ्वी पृथ्वीपेक्षाही मोठी समुद्र समुद्रापेक्षा मोठे कोण नाही तीन पट समुद्र आहे आणि एक पट पृथ्वी समुद्रापेक्षाही गुरु मोठा का समुद्र मोठा आहे पण पाणी खारट आहे आणि गुरु गोड शब्दाने ज्ञान देतो आणि त्यांची गोडी अमृतापेक्षाही श्रेष्ठ असतो म्हणून या देशातली जगातली डोंगर स्थिरावलेले आहेत धैर्यवान आहेत धाडसे आहेत कधीही चलविचल होत नाही होय वरून सगळे घटमुट आहेत आत मंदिर आणि घुस पोकरतात परंतु गुरुनी दिलेले ज्ञान अजड अपरोक्ष ज्ञान कधीही माणसाला डगमगू देत नाही म्हणून जाणते गुरु हे बघा जगात चिंतामणी जे चिंता कर शब्द येत काही चिंतामणी जे चिंता कराल ते देते कल्पवृक्ष जे कल्पना कराल ते देते म्हणे बरोबर चिंतामणी जे चिंता कराल ते देते आणि परुषमणी परुषमणी कल्प करू जी कल्पना कराल ते देते म्हणे
परंतु गुरु असा एक व्यक्ती आहे चिंता आणि कल्पनाच नष्ट करतो आणि कल्पना आणि चिंतेला वस्तू प्राप्तीची अपेक्षा नाहीये. चिंता कल्पना नष्ट करून सतचित आनंद नित्य परिपूर्ण तू आलेस असं ज्ञान देऊन आमची चिंता आणि कल्पना नष्ट करून आम्हाला कल्पनामुक्त आणि चिंता मुक्त बनवतो म्हणून जाणे देणे. गुरुची तुलना परुषमणीची परिसमणीची जर करत असाल, परिस लोखंडाला सोनं करते पण परिस दुसरं परिस आजपर्यंत निर्माण केलेले नाही. परंतु आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार म्हणून जाणी केले गुरुवजी. म्हणून जाणत्यानी गुरुवजन जाणत्याने का गुरुवजन करायचं यासाठीच करायचं. एवढंच नाही, आई वडिलांनी आम्हाला या पृथ्वीवर आणून सोडले परंतु या पृथ्वीवर स्वर्ग सदृश पृथ्वीवर आलो अनेक सुखदुःख समेत आलो परंतु सर्व सुखदुःखातून मुक्त करून आनंदमय जीवन देणारा गुरु आई वडिलांपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून जाणे केले गुरु बदलाय. मनुष्य जन्मात आल्यानंतरच हे गुरु करता येतं, अन्य जन्मात करता येत नाही. कारण प्राणी पक्षी जन्मात काय गुरु करता येतं काय शिकता येतं? कुत्रे भुंकायला शिकले आईचा बाबाचा बघून पण त्यात डेव्हलपमेंट नाही आहे, एकच चाल नवीन राग नाही आहे. मोर नाचतोय आई वडिलांकडनं शिकलेले परंतु नवीन चाल येत नाही कारण गुरु नाही ना. मांजर म्यामाव करते परंतु नवीन आवाज येत नाही गुरु नाही ना. गुरु हा रिसर्चर असतो, नवीन नवीन संशोधन करतो आणि नवीन नवीन संशोधन शिष्याना देत असतो. म्हणून सप्त सूर जरी असतील संगीतामध्ये सूर सातच आहेत पण राग आता 400 झाले. पूर्वी 32च राग होती पण आज गुरुजनांनी त्यांचा विकास करून 400 राग केलेले म्हणून जाणते. गुरु आहे ना, गुरु आहे तिथे विकास आहे, गुरु नाही तर विकास. पशु पक्षी प्राणी जन्मामध्ये गुरु करता येत नाही तो करता येतो केवळ आणि केवळ मनुष्य जन्मामध्ये म्हणून जाणते. म्हणूनच काय अन्यथा काय मनुष्य एवढंच नाही. गुरु केल्यानेच अनेक लोक मुक्त झाले. रामचंद्राला वशिष्ठ होते, कृष्णाला सांदीपनी होते, अनेक लोकांना अनेक होते. एक नाही दोन नाही, प्रत्येक व्यक्ती जे मोठे झाले त्यांच्या गुरुजनांमुळे झाले. भले शाळेत सुद्धा आम्ही शिकून मोठे झालेले असो तर बहुतेक जण आपल्या गुरूंच्या सहाय्याने मोठे झालेले आणि गुरु सहाय्याविना माणसाला मोठा होता येत नाही म्हणून जाणे केले. एवढंच नाही, जगात लोक आम्हाला काय पाहिजे ते देऊ शकतात. आयुष आरामी उपभोगाची वस्तू देणारी खूप आहे परंतु धरायला लावणारी खूप आहे, सोडायला लावणारी कमी आहे. आणि हे सर्व ही भोगून ही अभोक्ता बनवणारा एकमेव व्यक्ती आहे तो गुरु. संसारात राहून ही असंसारी बनवणारा, भोगून ही अभोक्ता बनवणारा, करून ही अकर्ता बनवणारा एकमेव व्यक्ती ते गुरु आहे म्हणून जाणीतेने गुरु भजे. गुरु यासाठी बनायचे आणि गुरु आहे जसा संसारात पती पत्नी आहे तर संसार, गुरु शिष्य आहे तर परमात्मा. म्हणून गुरु अवश्य आणि या धर्म आणि कर्म मिश्रित शरीर आपलं, कारण
प्राणी जन्मामध्ये केवळ आणि केवळ दुःख भोगता येते. प्राणी जन्मामध्ये ठेवल्यानंतर तैसे त्याला थंडी वाजते, कुठेतरी जावं आळसाला राहावं किंवा गर्मीला बसावं असं वाटतंय, पण जाऊ शकत नाही, स्वातंत्र्य नाही. ते स्वातंत्र्य त्याला नाही. जसा पशु पक्षी प्राण्यांना स्वातंत्र्य नाही आहे, तितकं त्यांनाही पाऊस पडतो, पावसातून रक्षण करावं असं वाटतंय, पण नाही, पावसातच राहावं लागतो, थंडीतच राहावं लागतो, उन्हातच राहावं लागतो. तसे अन्यही काही जीवयोनी आहेत, केवळ आणि केवळच सुखातच राहू शकतील. परंतु मनुष्य एक आहे, कर्तुम शक्यम अकर्तुम शक्यम अन्यथा वा कर्तुम शक्यम, पाहिजे ते करू शकतो, नको ते सोडून देऊ शकतो. आणि एक मार्गाने जाणं शक्य नसेल तर दुसऱ्या मार्गाने जाणं त्याला शक्य आहे. म्हणून तू कर, तुला करता येते, म्हणून तू जाणीते ने गुरु भजी. का गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही. सांगत जा, गुरु हा कुठला सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगर, कदा काळी म्हणून जाणीतेने गुरु भजीचे. गुरु हा सत्यालाही सहाय, गुरु हा साधकासी माय, गुरु हा कामधेनू गाय, भक्ता घरी दुभत असे म्हणून जाणीते गुरु. आणि गुरु हा भक्तीचे मंडन, गुरु हा काळाशी दंडन. काळाचा दंडन कसं करतो? अरे देह काळाचा आधीन आहे, तू देहापेक्षा वेगळा आहे, म्हणून तुला काळ काही करू शकत नाही, म्हणून काळाचा दंडाधिकारी. गुरु हा पुढे करीत असे खंडन आणि नाना परी पापांचे खंडन. गुरु हा घाली ज्ञानांजन, गुरु हा दाखवी निजधन, गुरु हा सौभाग्य देऊन. काया काशी गुरु उपदेश, सगळी माहिती आहे तुम्हाला, मी आठवण करून दिलं पाहिजे. का भजन करावं, का स्मरण करावं, गुरु जीवनात का पाहिजे म्हणून जाणते ने गुरु भजन. तत्क्षण, तत्क्षण देणार इथे रोकड उधारी काही नसते, उधारी काही नसतो इथे. उद्या परवावर उधारी काही नाहीये, जे असेल ते रोकड असते म्हणून जाणते. आणि गुरु कसा असायला पाहिजे? कारुण्य त्यांच्या हृदयात भरलेले असायला पाहिजे. करुण रस म्हणतो ना, कारुण्याचा रस त्यांच्या हृदयात भरले. ज्याच्या हृदयात करुणा नाही तो कधीही गुरु होऊ शकत नाही. एवढंच नाही, करुणा असून चालणार नाही, ते कटाक्ष करण्याची इच्छाही त्यांच्याकडे. करुणा खूप लोकांच्या हृदयात आहे, परंतु कटाक्ष करण्याची क्षमताही त्यांची. आणि वेळ पडल्यास करुणा रसाची नाल वाहवण्याची त्यांची क्षमता पाहिजे. एवढंच नाही, देहाने सदृढ पाहिजे, वर पुण्यमय शरीर. वर म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ पुण्यमय शरीर प्राप्त केलेले असावं. खूप इच्छा आहे त्याला, पण त्याचा वाणीही चालत नाही, दिसतही नाही, ऐकायलाही येत नाही, हात पायही चालत नाही, करणार काय? याच्याकरता श्रेष्ठ पुण्यमय शरीर त्याला लाभलेले असावं, ज्या शरीरातनं कुठलंही पापकार्य घडणार नाही,
अशा पद्धतीचं पुण्यमय शरीर त्याला लाभलेले असा. आणि एवढंच नाही, निराभारी असावं. गुरु कसं असायला पाहिजे, त्याचा भार त्याला पेलत नाही आणि दुसऱ्यांचा भार काय उतरवणार. म्हणून गुरु निराभारी असायला पाहिजे. याचा अर्थ तो स्वतः गर्वी असता कामा नये, अहंकारी असता कामा नये. काम क्रोध लोभ मोह मदमत्सराणी जे म्हणतो, शरीराचे विकार असतील, शरीराचे विकार शरीराचे काम करत असतील, पण मनाची विकार जे आहेत त्या विकारांना मोरड घातलेला असावं किंवा त्या विकारांचा उदात्तीकरण केलेलं असावं. काम असावं परंतु सर्वच चांगल्या 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 गोष्टींची अपेक्षा त्याला असावं. अपेक्षा असूनही असं नाही, आशा असूनही असं नाही, तो असा असावं. आशा जगाचा बल व्हावं ही आशा असावं, माझ्या घरा घरच्या पुरतेच व्हावं असं नाही. क्रोध असावं माणसांकडे, दुसऱ्यांवर नव्हे स्वतःतल्या दुर्गुणांवर क्रोध असावं. लोभ माणसांकडे जरूर असायला पाहिजे. काही न देण्याची प्रवृत्ती असते ना, जी आहे मी खाणार नाही दुसऱ्याने देणार नाही, पण आपणही खायचं नाही आणि घरच्यांनाही खाऊ द्यायचं नाही, याला म्हणतात लोभ. लोभ असावं माणसांकडे. अरे सद्गुणांचा लोभ असावं. हे सद्गुण आहेत ना, मी काही झालं तरी सोडणार नाही, याचा लोभ जरूर बाळगावा माणसा. मोह असावं माणसांकडे, नसायला पाहिजे संकुचितपणा. मोह एवढा मोठा असायला पाहिजे, विश्वची माझी गरज ऐशी जयाचे मती. सगळ्यांनाच आपलं म्हणण्याची, हा कोण हा कोण हा कोण हा कोण नाही, हेही आपलीच आहे, हेही आपली आहे, हेही आपली आहे. इतकं मोह जरूर असावं, अहंकार अभिमान जरूर असावं. कुठलं देव मोठा आहे म्हणण्याचा अहंकार असावा, मी मोठा आहे म्हणण्याचा नव्हे. माझ्याकडे जरूर अहंकार आहे, भगवंतासमोर कोणी नाही, भगवंतच मोठा आहे त्याला अहंकार. मत्सर असावं दुसऱ्यांचा नव्हे. आमच्यातल्या काही दुर्गुण आहेत त्याचा मत्सर आम्हीच करायला पाहिजे असं गुरु असा कसा असायला पाहिजे. शरीरामध्ये निर्मोह, शरीरामध्ये फार मोह वाढू नये आपल्या शरीराच्या ठिकाणी. शरीरावरची मोह म्हणजे शरीरातल्या सगळ्यात मोठा मोहाचा कारण हे केस, त्याच्यावर एवढा मोह साधला असतो. आणि नंतरचे मोह कपड्यांचे, होय ना, संसार केलेच असतात ना, दिवसभर आरशासमोर यांना काढून टाका म्हणजे प्रश्न तुम्हाला सांगत नाही मी. आता मस्त कराकवाले आले गुरु ते नाहीये. शरीरावर मोह असू नये, एकच मोह नाही अनेक प्रकार. याला नी श्रृंगार करेन, याला स्नो लावेन, पावडर लावेन, काय करतो स्नो पावडर लावा, काय ऍक्टर बनायचं. अनेक साधू लोकांना मी बघितले, फार त्यांची बाथरूम म्हणजे सिने ऍक्टरची ड्राइंग रूम झालेली असतात. ते म्हणते साधू कुणी बनवले आणि कसं बनवलं म्हणा, दुर्गंध येऊ नये एवढ्या शेणाचा साबण लाव. देह जाव अथवा राहो, राहिला काय गेला काय, आपलं कर्तव्य मात्र सोडायचं नाही, करायला पाहिजे. मन निश्चल असायला पाहिजे साधूंचा, गुरूंचा मन निश्चल असायला पाहिजे. शरीरामध्ये निर्मोह पाहिजे, मनामध्ये निश्चलता पाहिजे. आणि भाव दिगंबर असायला पाहिजे. आपली भावना आहेत ना, दिक्क जसा आहे मोकळे आहेत तसा आपली भाव भावना विकृत असता कामा नये, मोकळे असायला पाहिजे. अजून चित्त आहे ना त्याचा, ते निरपेक्ष असायला पाहिजे. सगळ्या अपेक्षेने भरलेले भरभटलेले चित्त असू नये. मिळालं का आणि नाही मिळालं मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे.
निरपेक्ष असायला हवं एवढंच नाही. मगाशी सांगितलेली संकलित सगळ्यांना जोडण्याची आपलंस करण्याची क्षमता ते गुरु असतील सद्गुरु असतील त्यांच्याकडे असावं. जर अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात गुरु म्हणून लाभली सगुरुमेव अधिगच्छे अशा गुरुला गुरु शरण जावं सवे पाणीही श्रोशूयं ब्रह्मनिष्ठं. आता समजा घेऊन जरूर अशा माणसांना शरण आणि जाऊन काय करावं बरी जितकं साध्य तितकं गुरुंनी सांगितलेले सेवाधिकारी. सेवाधिकारी म्हणजे गुरुंची नव्हे, सेवाधिकारी आपल्याला जे जे करायला सांगितले ते केले तरी सुद्धा गुरुंची सेवा हो. ज्या पद्धतीने वर्तन करायला संप्रदायात उपासना करायला सांगितले ते उपासना करणे ही सुद्धा सेवा करावं. आणि जितकं आयुष्यात शक्य तितकं गुरुंचे सहवास सत्संग जितकं जास्तीत जास्त करता येईल का. जसं पैसे मिळवण्याकरता आपण आसुसलेले असतो तितकंच आमच्या जीवनात ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा आसुसलेपणा असायला हवं. जसं आज आपण आलेलो आहे पैशासाठी दर दिवशी धावत नाही का, ते पोटासाठी. माणसाला भूक दोन, एक पोटाचा आणि एक ज्ञानाचा. ज्ञानाच्या भूकेसाठी आपण किती वेळ खर्च करतो, ज्ञानाच्या भूकेसाठी आम्ही किती ठिकाणी गेलेलो नाही फार कमी. आणि ज्ञानासाठी आपण किती वेळ ध्यान करतो, किती वेळ उपासना करतो, किती वेळ भजन करतो, किती वेळ आरती करतो, तेही तितकंच करणं गरजेचे. म्हणून आपण जरूर करावं उपासना, तरच आपण तृप्ती नावाची जी गोष्ट आहे आयुष्यात जरूर ते तृप्ती मिळेल. हे कुठलं आकाश पुष्प नाही आहे की केवळ सांगण्याकरता आहे, शशिशिंग नाही आहे की केवळ बोलण्यापुरते आहे, कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी नाही आहे की केवळ म्हणण्यापुरते आहे, असं नाही आहे, वास्तव आहे. आपण हळूहळू हळूहळू आपल्या जीवनात अध्यात्मासाठी थोडस वेळ दिलं आणि जितकी सद्गुणांना आपल्या हृदयात वाव देता येईल, सद्गुणांची मानदियाळी वाढवता येईल का, संतांच्या गावात सद्गुणांची दुष्काळ नसायला पाहिजे तसा आमच्याही हृदयात सद्गुणांचा दुष्काळ राहणार नाही याची काळजी आपण जर घेतली कृतकृत्य होईल. एवढंच नाही सर्व देव तृप्त करायचं आहे तर एक गुरुंची उपासना केली, एक गुरुनं प्रसन्न केली, सृष्टीतले सर्व देव प्रसन्न होते. सर्व देव जैसे मूळ सिंचले, मुळाला पाणी घातले तर प्रत्येक पानं प्रसन्न होतात. पण प्रत्येक पानाला पाणी घालायची गरज नाही, मुळीनं पाणी घातले तर पानं प्रसन्न होतात. तसं गुरुनी आपल्याला दिलेले आदेश उपदेश अनुशासन जे काय असेल ते जर पाळलं काय शिक्षावलीमध्ये गुरु शिष्याला घरी जाताना काय सांगावं, बाबा मी कुठला देव नाही माझी उपासना कर म्हणून नाही सांगितलं. तैत्तरीय उपनिषदातील शिक्षावली नावाचा एक भाग आहे, प्रत्येक भारतीयाने वाचायला तिथे सांगितलं मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथिदेवो भव आचार्य देवो भव सत्यं वद धर्मं चर सत्यान्न प्रमदितव्यं धर्मान्न प्रमदितव्यं यान् नवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि एषः उपदेशः एषः आदेशः एतत् अनुशासनं. गुरुने सांगून टाकले बाबा मी आजपर्यंत तुम्हाला जे काही शिकवलं
जे काही जाणलास तू यदेदी विद्या, जे जे काही जाणलास तू समजून घेतलास ते घरी गेल्यानंतर करो ती सत्या. घरी गेल्यानंतर तू जाणलास ना मठावर गेला होता, अन्य कुठे सत्संगात गेला होता, जे जाणलास ना समजला असता त्यांच्याकडनं करो ती सत्या. घरी गेल्यानंतर सत्यांची आचरणा काय येते, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथिदेव भव, आचार्य. माता पिता अतिथी म्हणजे आगंतुक रूपाने येणारे माणसंच असं नाहीये, पक्षी सुद्धा आमचे अतिथी आहेत, प्राणी सुद्धा आमचे अतिथी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दाणे पाणी दिले तर आमच्या अतिथींना दिल्यासारखंच आहे. कोणीही असती आगंतुकांना दे, तू एकटाच खाऊ नये, एकटाच खाल्ला असतात ते नाही वसा चोर ठरशी. आणि आचार्य देव आपले गुरु असतील ना ते आपल्याकरता देव आहे. म्हणून पुढे सांगतात सत्यम वध धर्मम चर, सत्यते बोलचा धर्माचा धर्मम वध सत्यम चर नाही म्हटले, सत्यम वध धर्मम चर, सत्य बोलचा. सत्य म्हणजे लोकहिताचं जे काय आहे तेच बोलचा. जसं आहे तसं बोलणं सत्य नाहीये. बहुजन हिताय बहुजन सुखाय, जे असेल ते सत्य असेल तेच करत आणि तेच आचरणात जाते धर्म. सत्यान्न प्रमदितव्यम धर्मान्न प्रमदितव्यम, सत्य आणि धर्माना कधीही उल्लंघन करू नको, सत्य आणि धर्मांचे उल्लंघन करू नको. एवढंच नाही या नवद्याने कर्माणे तानी सेवितव्य, निंदनीय कार्य आयुष्यात कुठलीच करू नको. आध्यात्मिक क्षेत्रात सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथिदेवो भव, आचार्य देवो भव, सत्यं वद धर्मं चर, सत्यान्न प्रमदितव्यं धर्मान्न प्रमदितव्यं, यान नवद्यानि कर्माणि तानि सेवितव्यानि नो इतराणि, एषः उपदेशः एषः आदेशः एतत् अनुशासनं. गुरुनी सांगून टाकलं बाबा मी आजपर्यंत तुम्हाला जे काही शिकवलं, जे काय जाणलास तू यदेदी विद्या, जे जे काय जाणलास तू समजून घेतलास ते घरी गेल्यानंतर करो ती सत्या. घरी गेल्यानंतर तू जाणलास ना मठावर गेला होता, अन्य कुठे सत्संगात गेला होता, जे जाणलास ना समजला असता त्यांच्याकडनं करो ती सत्या. घरी गेल्यानंतर सत्यांची आचरणा काय येते, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथिदेव भव, आचार्य. माता पिता अतिथी म्हणजे आगंतुक रूपाने येणारे माणसंच असं नाहीये, पक्षी सुद्धा आमचे अतिथी आहेत, प्राणी सुद्धा आमचे अतिथी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दाणे पाणी दिले तर आमच्या अतिथींना दिल्यासारखंच आहे. कोणीही असती आगंतुकांना दे, तू एकटाच खाऊ नये, एकटाच खाल्ला असता ते नाही वसा चोर ठरशी. आणि आचार्य देव आपले गुरु असतील ना ते आपल्याकरता देव आहे. म्हणून पुढे सांगतात सत्यम वध धर्मम चर, सत्यते बोलचा धर्माचा धर्मम वध सत्यम चर नाही म्हटले, सत्यम वध धर्मम चर, सत्य बोलचा. सत्य म्हणजे लोकहिताचं जे काय आहे तेच बोलचा. जसं आहे तसं बोलणं सत्य नाहीये. बहुजन हिताय बहुजन सुखाय, जे असेल ते सत्य असेल तेच करत आणि तेच आचरणात जाते धर्म. सत्यान्न प्रमदितव्यम धर्मान्न प्रमदितव्यम, सत्य आणि धर्माना कधीही उल्लंघन करू नको, सत्य आणि धर्मांचे उल्लंघन करू नको. एवढंच नाही या नवद्यानि कर्माणि तानि सेवितव्य, निंदनीय कार्य आयुष्यात कुठलीच करू नको. तो आध्यात्मिक क्षेत्रात कोणतरी निंदा करतील, हे चुकीचे म्हणतील, हे असं नाही करायला पाहिजे होता असं म्हणू नये कोणी. अनिंद्य कार्य कर, या नवद्यानि कर्माणि तानि सेवितव्य, अनिंदनीय कार्य करत
तेच तू आयुष्यभर करशील. नो इतरान, इतर काही नाही. एष हा आदेश, एष हा उपदेश, माझा तुझ्यासाठी हे उपदेश नवे नवे. एष हा आदेश, तुझ्यासाठी माझे आदेश. एवढंच नाही, येतात अनुशासनम, आयुष्यभर पाळावे असा नियम आहे बाबा. घरी गेल्यानंतर एवढंच देव मान, एवढीच गुण जवळ पाठवत जीवन तृप्त होईल. अद्भुत उपदेश जग जगातील सर्व ग्रंथांमध्ये चालून बघितलं तर इतका अद्भुत दिव्य संदेश गुरूंचा कुठेच मिळणार नाही. ते तैत्तरीय उपनिषदातील शिक्षावल्लीमध्ये, शिक्षावल्ली नावाचा एक अध्याय भाषामध्ये मिळतो. म्हणून आपण संकल्प करूया की आपल्याला तेच आपणही तेच शिकतो आहोत नेहमी करायचं. आणि याकरता आपल्या मनात गुरूंचं स्थान अनन्य राहील, वेगळं नाही, अन्य नाही, अनन्य राहील. कारण आपण सगळे भाग्यवान आहोत की स्वामीजी महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला भेटले. अत्यंत निर्मोही, निरपेक्षी आणि श्रोत्रिय आणि धर्मनिष्ठता, संशय निवारण करण्याची क्षमता ही श्रोत्रियता. ब्रह्मनिष्ठा म्हणजे मी ब्रह्म आहे आणि स्थित कुठेही धर्मगीतपणा नव्हतं. आणि बसलं उठलं तरी सुद्धा आत्मा आणि परमात्म्याशिवाय बोलत नव्हतं. कोणी आला तर तेच उपदेश. अशी गुरु, असे गुरु भेटणं हे आपलंही पूर्व भाग्य, जन्माचा पुण्य, अपूर्व भाग्य असं मी समजतो. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की अशा एका महात्म्याची अनुयायी बनलो. म्हणून त्या निमित्ताने, वेदव्यासांच्या निमित्ताने, सत्यवती नंदनो व्यास, सत्यवती पुत्र वेदव्यासांच्या निमित्ताने आपलं गुरूंचं स्मरण करणं आजचा विषय आपल्याला अध्यक्ष करायचा.